इशू आएगा। आणि पिसूला गाड्यांचं खूप छंद आहे, सो त्याला कार आणि बाईक दिसला बरोबरच तो म्हणाला की मला राईड करायची आहे यावर। सो मग आम्ही त्याला इथे बसवलो आहे। शेवटी त्याच्यासाठी आम्ही इथे मॉलमध्ये आलो की तो थोडं गेम खेळेल आणि थोडं एन्जॉय करेल म्हणून। तर तुम्ही बघू शकता मस्त पिशू एन्जॉय करत आहे आणि कारची राईड घेत आहे मस्त। आणि त्याला असं फील होत आहे की तो चालवतो आहे असं। तर आम्ही सुद्धा त्याला बघून एन्जॉय करतो आहे आणि तुम्ही सुद्धा करा। तर चल चल। आणि आधी हे मॉल खूप छान होतं, आता तेवढं खास राहिलेलं नाही आहे। 5-7 वर्षापूर्वी खूप छान होतं आणि आता मी वर चाललेलो आहे। तर बघूया वर काय आहे। खाली तेवढं खास वाटलेलं नाही ग्राउंड फ्लोअरवर आम्हाला। प्रिशूने फक्त थोडंसं एन्जॉय केलं आहे आणि आता आम्ही गेम झोनमध्ये आलेलो आहे। तुम्ही बघू शकता गेम झोनमध्ये पण खूप सारे गेम्स आहेत, छोटे मुलं मोठे मुलं कोणीही खेळू शकतात असे। आणि आता प्रिशूला मस्त एक ट्रेनची राईड घ्यायची आहे। तर आम्ही एक कार्ड काढलं आहे, त्यामध्ये 5-6 गेम्स होते। सो त्याला पहिल्यांदा ट्रेनमध्येच बसायचं होतं, सो ट्रेनमध्ये बसवलं आम्ही त्याला आणि तो एन्जॉय करतो आहे ट्रेनचं। आणि नेक्स्ट प्रिसूला इथेसुद्धा बसायचं होतं, मग आम्ही इथे बसवलं। त्याला कारच खूप जास्त आवडते, मग कार कोणत्याही प्रकारची असो। तर मग त्याला या कारवर बसवलं आणि नंतर मग आम्ही मस्त इथे बसलेलो आहे। यावर एकटं प्रिसूला बसवता येत नव्हतं म्हणून मग ते दादा म्हणाले की दोन्ही कोणी पण बसा, म्हणजे तुम्ही बसा किंवा त्याच्या बाबांना बसवा। तर मग हे म्हणाले की तू बस, मग मी आणि प्रिसू एन्जॉय करताय मी याच्यावर। हे सुद्धा ब्रेक डान्ससारखंच आहे आणि आपल्यालाच चालवावं लागते। सो आपण एन्जॉय करूया हे। आणि तुम्ही बघू शकता प्रिशू किती क्यूज आहे। आणि आता थोड्या वेळात मी ही गाडी ठोकणार आहे, सो ही विल बी रेडी। बघता बघता तुम्हाला लागेल, तुम्ही बघू शकता मस्त एन्जॉय करत आहोत आम्ही। आणि असं फारसं वर्धेला मॉल वगैरे आहेत नाही, सो म्हणून म्हटलं आम्ही नागपूरला आलोच आहे काही कामानिमित्त, तर मग इथे थोडंसं एन्जॉय करूया। आणि तुम्ही बघू शकता खूप येतात इथे एन्जॉय करायला आणि छोट्या मुलांना खूप छान मजा येते। सुद्धा मस्त एन्जॉय आवडलं आहे, कारचंच आहे ते सुद्धा। आणि ते म्हणाले दादा की इथे दोघ जण बसतात आहे, त्यामुळे त्याला समजणार नाही। तर मग तो हातच लावू देत नाही त्याच्या बाबांना, त्याला असं वाटते की मीच हे चालवणार, मीच हे करणार। आणि त्याला काही हे गेम खेळता येत नव्हतं बरोबर, पण तरीसुद्धा तो हट्टच करत होता की नाही मला हे खेळायचं आहे, तुम्ही हात नका लावू वगैरे। तर चला ते झालं आहे दोघांचं आणि आता नेक्स्ट गेम प्रिसूचं राहिलं आहे शेवटचं। हे यामध्ये मस्त खेळायचं आहे त्याला। तर भुलभुलया वगैरे आहे सुद्धा इथे आणि जम्पिंगचं पण आहे, पण प्रिसूला ते सगळं आवडत नाही, त्याला घसरगुंडीच फार आवडते आणि तो त्यामध्येच मस्त एन्जॉय करत आहे। आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त एन्जॉय करत आहे आणि प्रिसूला खूप मजा आलेली आहे इथे। आणि खरं तर आम्ही त्याच्यासाठीच आणलेलं होतं याला इथे, कारण नेहमी नेहमी आपल्याला इकडे तिकडे जायला मिळत नाही आणि वर्धेत मॉल आहे नाही गेम झोन वगैरे असं। सो मग त्याला थोडंसं बरं वाटेल म्हणून मग आम्ही त्याला घेऊन आलो इथे आणि तो खूप छान मस्त एन्जॉय करत आहे। छोट्या मुलांना थोडंसं वेगळं वातावरण पाहिजे आणि खेळणं हे पाहिजेच आहे। नेहमी नेहमी आपण तो घरातच खेळतात मुलं, सो त्यांना थोडंसं ग्रोथ व्हायला हे मदत होते। आणि
बाहेर फिरायची थोडीशी सवय लागते, नाही तर मग घरात राहून राहून मग ते तसंच मेंटली प्रिपेअर होतात ते, आणि बाहेरचं वातावरण सूट होत नाही. सो सगळीकडे त्यांना असं जिथं पॉसिबल होईल तिथं खेळायला आणि राहायला वगैरे सवय पाडलेली बरी. सो त्यासाठी मग आम्ही असं थोडं थोडं प्रयत्न करत असतो. आणि आत्ता आम्ही कॅफेमध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता मेन्यू कार्ड बघत आहोत आम्ही कोणती कॉफी बोलवायची आहे आणि प्रिसूसाठी काय बोलवायचे आहे. कॅफेमध्ये आलो आहे आणि कॅफेमध्ये आम्ही वेट करत आहोत. आम्ही ऑर्डर दिला आहे कॉफीचं आणि वेळ आहे कॉफी यायला. तर काय आहे हे थोड्याने सांगेलच मी आल्यानंतर. थोडंसं वेळ आहे म्हणे की आम्ही वेट करत आहोत इथे. आणि आमची कॉफी आलेली आहे आणि आता मी एन्जॉय करत आहे. कॅपेचोने आहे कॉफी आणि प्रिसूचं यायचं आहे. सो मी हे शूट घेऊन घेतलं थोडंसं आणि प्रिसूचं पण आलेलं आहे. चॉकलेट मफिन म्हणून बोलवलं त्याच्यासाठी आणि त्याला खूप आवडलं आहे. पण त्याला असं वाटते आम्ही कॉफीमध्ये शुगर घातलं तर मग त्याला पण ते शुगर घालून हवं आहे. सो मग ते पण थोडंसं घालून बघत आहे. सो त्याच्या मनाने घ्यावं लागते थोडंसं कधी बाहेर. तर चला मग आता आम्ही एन्जॉय करत आहे मस्त कॉफी आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि कॉफी वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की बर्डीचं थोडंसं मार्केट फिरूया जे स्ट्रीट मार्केट आहे. सो मी असं विचार काही केला नाही की मला काही घ्यायचं आहे, पण वाटलं तर मग मी घेऊ शकते. सो तुम्हाला दाखवून देते. म्हटलं थोडंसं खूप मोठं मार्केट आहे पण मी पूर्ण नाही दाखवू शकत कारण आम्हाला जायला वर्धेला थोडीशी घाई आहे. म्हणून मग मी थोडंसं स्टार्टिंगची शॉप जी आहे त्याचं शूट घेतलेलं आहे आणि नंतर मग मी एक दोन टी शर्ट घेतलेले आहेत. खूप छान होते, प्राईस कमी होता, पण असं वाटत नाही की प्राईस कमी आहे त्यांचं. आणि आपण असं दुकानात घेतलं तर मग ते थोडेसे महाग भेटतात. सो मला आवडले म्हणून मग मी घेतले ते. तर चला मार्केटचं कसं आहे हे सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसं बनवला तुम्हाला, जर असे व्लॉग्स आवडत असतील आउटिंगचे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी करत जाईन, स्पेशल व्हिडिओ बनत जाईन त्याचं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.